फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. साहेब, मैं रावजी. रावजी कोण? आशाचा बाप. चौकीवरनं फोन आला होता सही करायला म्हणून. असं करू नका. हा, ॲक्शन कशी घेणार आम्ही? पोलीस हे जनतेसाठी असतात. हा, तुम्ही या पोलीस स्टेशनला. तूच दीक्षित असणार? हो. तुम्ही? तुझ्यामुळे मी माझी लेक गमवली. आमचं घर बर्बाद करून टाकलंस तू. माझी एकुलती एक पोरगी, ती कमवून आणायची, त्या पैशावर दिवर ढकलायचो आम्ही. माझी लग्नाची एकुलती एक पोर, लग्न होणार होत रे तिचं. अगावर लग्नाचा शालू येण्याऐवजी तुझ्या पायी पाडरी चादर घालावी लागली तिला. आता आमच्या जिंदगीला काय बी अर्थ उरला नाही. ना पैसा अडका, ना भविष्य. आम्हाला बी मारून टाक एकदाच, म्हणजे आम्ही सुटू या व्यापातून. आमचे हाल नाही कळायचे तुला. अहो, मी तुमच्या मुलीला मारलेलं नाहीये. बघ, आपाप मेली का ती? का तिला हौस होती तुझ्या बाल्कनीतून उडी मारायची? समज सांगितलं होतं तिनं मला. एका बापाची तळतळाट लागेल तुला, पोटळ होईल तुझ. इथून सुटून तर दाखव. झोपतर तू आत आहेस, जिंद आहेस तू. बाहेर फक्त सुटलेला दिस. नाही जर तुला ठेचून ठेचून खलास केलं तर नावाचा राहूची नाही मी. माझ्या पुरीला मारलं. गरीबांना काय समजलं यांनी? कोण आहे हा? हे अशाचे वडील आहेत, मी यांना टीव्ही वर बघितलं होत. चल. काय म्हणतायत ते? काही नाही, चल. एक्सक्यूज मी. या दीक्षित मॅडम, बसा. या कोण? या माझे वकील आहेत, रिया पंडित. बर, हे माझं वकील पत्र. मला यश दीक्षितांना भेटायचंय. भेटू शकता. तुम्ही बाहेर थांबा, फक्त वकिलांना भेटायची परवानगी. ही चावी घे आणि गाडीत बस. आलेच मी. हाय यश. कसा आहेस? रेवा आणि काव्या कशा आहेत? बरे आहेत. दोघे माझ्या घरी राहते. रिया, मी आशाचा खून केलेला नाहीये. प्लीज काव्याला सांग. यश, आम्हा दोघींनाही माहितीये. मी इथे तुझी वकील म्हणून आले. बालपणीचे मित्र होत आपण. आपण एकमेकांसाठी नाही करणार तर कोण करणार? मला नव्याने ऐकायचंय. त्या दिवशी नक्की काय घडलंय ते प्लीज मला सविस्तर सांग. आशा तशी आमच्या फॅमिली मेंबर सारखीच. तिला कोणी कधी परक समजलंच नाही. उलट आशाचेच उपकार मानले पाहिजेत. ती घर सांभाळत होती, रेवाला सांभाळत होती, त्यामुळे काव्याला जॉब करता आला. रेवाला जास्ती दिवस देता यावे आठवड्यातले, म्हणून मी शुक्रवार आणि शनिवारची सुट्टी घेतली आणि काव्याने शनिवार रविवार, म्हणजे ॲटलीस्ट आठवड्यातले 3 दिवस तरी आम्ही रेवाला वेळ देऊ शकत होतो. त्या दिवशी मी घरीच होतो. ऑस्ट्रेलियाच्या क्लायंटबरोबर माझं बोलणं चालू होतं.
Yeah, Steve. Yes, yes, 395 patents. Yeah, I'm sure, many more can. दाराची बेल वाजली. Steve, just a second, huh? अशा दार उघड गं? Yeah, Steve. नेहमी काही ना काहीतरी कुरियर येत असतात म्हणून मी लक्ष नाही दिलं. अशा अगं कोण आलंय? नो, यू आर अन ओल्ड वर्जन. वी विल रिलीज 1.9.2 सून. थोड्या वेळाने मला ओरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मग मी बाहेर गेलो. एक्सक्यूज मी स्टीव, आय विल बी बॅक. हा त्याला कॉल करायचा होता पण मोबाईल मी वर विसरलो होतो म्हणून पुन्हा वर गेलो. काव्या अशा बाल्कनीतून पडली. शी इज डेड. तू ये लवकर ये, मी खाली जातो. आणि जेव्हा खाली आलो तेव्हा इन्स्पेक्टर पंचनाम्यासाठी आला होता आणि इतरांची चौकशी करत होता. इन्स्पेक्टरने स्टेटमेंट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागेल असं सांगितलं. मला वाटलं की फॉर्मॅलिटी करून सोडतील पण कशाचीही पूर्वकल्पना न देता इथे या कस्टडीत डांबले आणि तेव्हापासून माझ्याकडून गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न चाललाय. माझी बायको कशी आहे, माझी मुलगी कशी आहे तेही माहीत नाही आहे मला. आशाचा बाप आला होता. तूच खून केला असं म्हणून गांगरून सोडले मला. डोंट वरी यश. मी तुला लवकरात लवकर इथून सोडवण्याचा प्रयत्न करेन.